आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड तालुका आजराची पंचवार्षिक निवडणूक 2023-2028 श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी कबशिया चिन्हाला शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करा. मतदान रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीने आज उत्तूर मडिंगी गट क्रमांक 1 च्या प्रचारार्थ जोमकाई मंदिरात नतमस्तक होऊन शुभारंभ केला. त्यानंतर जोमकाईच्या नावाने चांगभले बोलत आरती करत पॅनल टू पॅनल प्रचंड मथाने विजय होऊ देत असे गाराने घालून आरती केली व शुभारंभ केला. त्यानंतर या गटातील उमेदवारांनी आपापले मनोगत व्यक्त केले व उपस्थित नागरिकांना कबशी चिन्हाला प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले. परिसरातील शेतकरी सभासद व उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आजपर्यंत अधूर आलेला आहे हा कारखाना उभा करताना आदरणीय माझे वडील असतील, बापूसाहेब धुरे असतील आणि या विभागातल्या आणखी काही बरोबर चांगल्या व्यक्तींना बरोबर घेऊन या कारखान्याचे शेअर्स गोळा करायचं काम एसटीनं मुंबईला जाऊन एसटीनं भागात जाऊन मोटरसायकलवरनं जाऊन हे शेअर्स गोळा केले आणि कारखाना गौशाच्या ठिकाणी उभा करायची भूमिका त्या सगळ्यांनी घेतली. हा मूळ कारखाना कोकणात होता. कोकणातला कारखाना आजरा तालुक्यात आणायसाठी ज्या नेते मंडळींनी कष्ट घेतले ते मंडळी आज या जगात नाही आहे पण त्यांचा कृपाशीर्वाद आहे म्हणून तो कारखाना घाटाच्या वर आलाय आणि आज आपण त्या सगळे लोक त्या कारखाना चांगला चालावा यासाठी धडपडत आहे. मी महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना असा आहे की ज्या साखर कारखान्याची निवडणूक कारखाना चालू होण्यापूर्वी कारखाना पूर्ण उभा राहण्यापूर्वी झाली. हा कारखान्याच्या इतिहासातला पहिला दिवस आहे महाराष्ट्रातला की जो साखर कारखाना चालू होण्यापूर्वी निवडणुकीला सामोरा गेला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना चालू झाल्यानंतर 1 लाख टन ऊसाची कार्यक्षमता निर्मिती क्षमता या विभागामध्ये होती. 3 लाख टन ऊस कारखान्याला लागायचा, 3.5 लाख टन ऊस क्रशिंगला लागायचा आणि अशा कमी उत्पन्न असलेल्या प्रदेशामध्ये कारखाना सुरू केल्यानंतर पहिल्यांदा ऊस कुरुंदवाड बसून आणायला या कारखान्याच्या गाळप क्षमतेला चालना देण्यासाठी कुरुंदवाडपर्यंत ऊस या कारखान्याला आणला जायचा आणि त्याचाही परिणाम थोडाफार त्या कारखान्याच्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये तोटा वाढण्यामध्ये झाला. असे खूप प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामुळे हा कारखाना गेली 30 वर्ष हळूहळू अजगरानं जसं एखाद्या जंगलामध्ये वन्य प्राण्याला आपल्या मगरमिठीत घ्यावं तसं या कर्जाच्या विळख्यात हा आजरा कारखाना सापडलेला आहे. माणसं त्या कारखान्यात जाणं गरजेचं आहे आणि म्हणून राजकीय आमची सगळी अंगवस्त्र वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या गटाची वेगवेगळ्या तटाची बाजूला ठेवून चाळोबा देवाच्या नावानं ज्याच्या कृपा आशीर्वादानं तो कारखाना आज त्या ठिकाणी सुदृढ परिस्थितीत उभा राहिलाय त्या देवाच्या नावानं आम्ही हे पॅनेल उभा करतोय. त्या पॅनेल रचना करत असताना डोकी मोजण्याचं काम कुणी केलं नाही तर डोक्यातला विचार मोजण्याचं काम पॅनेलच्या नेते मंडळीने केलं आणि चांगला विचार डोक्यात असणारी माणसं हा कारखान्यात जावीत ह्या एका विचारानं प्रेरित होऊन आदरणीय बंटी साहेब असतील, आदरणीय विनय कोरेजी असतील या दोघांनी बसून हे पॅनेल जाहीर करा म्हणून या सगळ्या नेते मंडळींना आजऱ्यात पाठवलं आणि कारखान्याच्या निवडणुकीला सुरुवात झाली. आता जो कारखान्याला तोटा आहे हा तोटा भरून काढण्यासाठी एक विचाराचं मंडळ तिथं असणं गरजेचं आहे. ते नसल्यामुळं गेल्या 5 वर्षामध्ये
कारखाना चालवायला द्यायचा का द्यायचा नाही अशा द्विधा मनस्थितीतले सगळं संचालक बोर्ड तिथे गेलं. कारखाना चालवायला घेणाऱ्या पार्ट्या सुद्धा कारखान्यातल्या संचालक मंडळाच्या नसलेल्या एकीमुळं कारखाना चालवायला कोण तयार झालं नाही आणि सहकार तत्वामध्ये बंद पडलेला कारखाना आदरणीय बंटी साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्या आदेशानं टीडीसी बँकेतनं कर्ज उपलब्ध करून द्यायच्या सूचना त्यावेळेच्या सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी दिल्या आणि या कारखान्याला कर्ज उपलब्ध झालं आणि गेली 2 वर्ष कारखाना सहकार तत्वावर पुन्हा सुरू झाला. हा कारखाना सहकार तत्वावर सुरू झालेला जर सगळा कायम चांगला चालायचा असेल तर चांगल्या विचाराची माणसं तिथं जाणं गरजेचं आहे. 140-150 कोटीचं कर्ज 190 कोटीकडे जाणार नाही, ते 140 कोटीचं कर्ज 1 कोटीवर 5 वर्षात कसं येईल याचा विचार जाणाऱ्या संचालक मंडळानं करायचा ठरवलाय, म्हणून आम्ही तिथं जाणं गरजेचं. एक कारखाना चालवणं म्हणजे शेतकऱ्याचा ऊस नेऊन कारखान्यात घालायचा आणि त्यातनं साखर बाहेर पडलेली विकायची म्हणजे कारखाना चालवणं नाही. गेल्या 30 वर्षामध्ये या कारखान्याला डिस्टिलरी प्रोजेक्ट उभा करता आला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. वीज प्रकल्प उभा करता आला नाही हेही मोठं दुर्दैव आहे. कारखाना प्रत्येक माणसाच्या हाताला काम देतो. कारखान्याचं चाक फिरणं म्हणजे भांगलायला जाणाऱ्या माता भगिनींना 150 रुपये पगार चालू होणं, इथंपर्यंत सर्वसामान्य माणसाला जीवदान देणारा हा कारखाना आहे. आणि म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची लागवड झाली की त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकरी वर्गाला मजुरांची गरज भासायला लागते, मजुरी मिळायला लागते, त्या मजुरीतनं त्याचं घर चालतंय. कारखाना चालू झाला की ट्रॅक्टरधारक निर्माण होतात, गावागावातल्या टोळ्या निर्माण होतात, या टोळ्यांना काम मिळतं आणि कारखाना चालू झाल्यामुळे त्या टोळीधारकांचे कुटुंब चालतात, ट्रॅक्टरधारकांचे कुटुंब चालतात. कारखाना चालू झाला की कारखान्याच्या दरवाजामध्ये पानाची टपरी सुरू होते, चहाची टपरी चालू होते, रात्रंदिवस नाश्त्याची सोय चालू होते, 1000 लोकांना आपला प्रपंच चालवायची संधी एक कारखान्याचं चाक फिरायला लागले की मिळते. त्या लोकांचा प्रपंच चालवायसाठी आम्ही कारखाना चांगलं चालवणं गरजेचं आणि त्या लोकांचा प्रपंच जर आम्ही चांगला चालवायचा असेल तर हा 1000 साखर कारखाना चांगला चालवणं गरजेचं आहे. किती लोकांना हा 1000 कारखाना काम देतोय बघा. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या 2-3 कारखान्याला केंद्र सरकारनं 150 कोटीची 130 कोटीची पॅकेज 15 वर्षात दिलेली आहेत. या 15 वर्षामध्ये अशा प्रकारचं पॅकेज या कारखान्याला मिळवायचं काम निवडून येणार आमचं संचालक मंडळ पहिल्यांदा करेल आणि 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जर एवढं मोठं पॅकेज बिनव्याजी मिळत असेल तर कारखाना निश्चितपणानं सुस्थितीत चालेल हा विश्वास आज आम्हाला सभासदांना देणं गरजेचं. उद्या तुम्ही जाऊन काय करणार आहे असं विचारलं तर आम्ही हे करणार आहे म्हणून सांगायला. आमचा इकोझोन परिसर त्या ठिकाणी जाहीर झाल्यामुळं त्या ठिकाणी आपले काही प्रोजेक्ट डिस्टिलरीचे वगैरे होऊ शकले नाही, पण त्याला सुद्धा जर धडपडणारा नेता असेल तर फॉरेस्ट खात्यातनं सुद्धा रस्त्याला जशी वाट मिळते आहे तसे इकोझोन मधनं सुद्धा या डिस्टिलरी प्रोजेक्टला वाट मिळायला काही अडचण येणार नाही हा विश्वास मला आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जाताना आपण काय घेऊन जाणार नाही आहे आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण काय मिळवणार नाही आहे हा विश्वास या संचालक मंडळावर लोकांनी दाखवणं गरजेचं आहे. मी आज या झोंकाईच्या चरणी निश्चितपणानं सांगतो तुम्हाला, मी परखड राजकारणी आहे. या 5 वर्षाच्या कालखंडात आम्ही निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर आम्ही जर कारखान्यावरचं कर्ज कमी करू शकलो नाही मी तर मी पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही याचं काही जे शपथ देऊ शकतो. काही गरज नाही आहे, ज्या कामासाठी आम्ही तिथं जाणार आहे ते काम आम्ही जर प्रामाणिकपणानं करू शकत नसाल तर त्या खुर्चीत बसायचा नैतिक अधिकार सुद्धा आम्हाला असणार नाही. त्यामुळे मी आज या विभागाचं एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की मी ह्या कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी काही अंशिका विना जर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले नाहीत तर मी या विभागाचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा त्या निवडणुकीला उभा राहणार नाही. या निमित्ताने तुम्हाला हा शब्द देतो. सगळ्यांनी या पॅनेलचं चाळोबा देवाच्या नावानं उभा राहिलेल्या पॅनेलचं
चिन्ह कप बशी आहे, त्या सगळ्यांनी कप बशीच्या चित्रावर 20 शिक्के मारायचे आहेत।